नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणांनी वारंवार चर्चेत राहिलेल्या पुणे येथील FTII अध्यक्षपदी अभिनेता आर माधवन याची नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आर माधवन यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना शुभेच्छा दिल्या। दिग्दर्शक शेखर कपूर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 6 महिन्यांनी FTII अध्यक्ष मिळालाय, पण लोकसभा निवडणुकीमुळे आर माधवन यांना केवळ 9 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे। आर माधवन FTII सोसायटी आणि नियामक मंडळाच्या अध्यक्ष असणार आहे। केंद्र सरकारतर्फे FTII सोसायटी सदस्य म्हणून कला क्षेत्रातील व्यक्तींची निवड केली जाईल। सोसायटी स्थापनेनंतर त्यातून नियामक मंडळ आकारास येईल, मात्र गेल्या 5 वर्षात ही प्रक्रिया खंडित झाल्यानं सोसायटी आणि नियामक मंडळाविषयी संभ्रम आहे। दरम्यान आर माधवनची FTII अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत। आर माधवन यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्यांचीच प्रमुख भूमिका असलेला रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला 8 दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालाय। त्यानंतर आता FTII अध्यक्षपद देऊन सरकारने त्यांना दुहेरी बक्षीस दिलंय। गेल्या काही वर्षांपासून FTII अध्यक्षपद वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं। अध्यक्षपद आणि वाद नेमका काय आहे पाहूयात। अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यापासून FTII अध्यक्षपद चर्चेत आलं होतं। चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी विरोध केला होता, तरी त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला। चौहान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। खेर यांच्या नियुक्तीनं विरोध थांबला होता। अनुपम खेर यांनी ऑक्टोबर 2018 तडकाफडकी पदाचा राजीनामा दिल्यानंतर CID मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते तसंच FTII पदाधिकारी बिजेंद्र पाल सिंह म्हणजेच BP सिंह यांची डिसेंबर 2018 अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। सिंह यांच्या कार्यकाळात FTII ठिकठिकाणी लघु अभ्यासक्रम सुरू केल्याने खासगीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता। शुल्कवाढ तसंच लघु अभ्यासक्रमांसाठी 1000 रुपये आकारण्यावरून टीका होत होती। सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 29 सप्टेंबर 2020 प्रतिभावान दिग्दर्शक शेखर कपूर यांची नियुक्ती करण्यात आली। कपूर यांची मुदत 3 मार्च 2023 संपली। या कालावधीत ते संस्थेत फारसे आले नाहीत। आता आर माधवन FTII अध्यक्ष झाल्याने संस्थेत काय बदल होतात किंवा कोणता नवा वाद निर्माण होतो हे पाहणंच महत्वाचं आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास।